नमस्कार, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज 10 ऑगस्ट 2020, आज आपण बघणार आहोत आज दिवसभरात आणि संध्याकाळी महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये कोणत्या टायमिंगला कसा पाऊस बघायला मिळेल. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी. व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. आज दिवसभरात महाराष्ट्राच्या काही भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे तर काही भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. तर काही भाग असा आहे ज्या भागामध्ये आज पावसामध्ये उघडीप बघायला मिळेल किंवा रिमझिम हलका पाऊस किंवा बहुतांश भाग कोरडा बघायला मिळेल. तर सर्वात पहिल्यांदा आज दुपारी 12 वाजेच्या दरम्यानचा हवामान अंदाज आहे. कोल्हापूर, मुंबई कोकणपट्ट्यामध्ये, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर हा जो पूर्ण पट्टा आहे या पट्ट्यामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो, कोकणपट्ट्यामध्ये एकंदरीत विचार करता आज दिवसभरामध्ये चांगला पाऊस बघायला मिळेल. दुपारनंतर पावसाचा जो जोर आहे तो वाढेल थोडासा. तर त्याचबरोबर कोल्हापूर, सातारा आणि पुणे या भागातल्या पश्चिमी भागामध्ये पावसाचा जोर आहे तो अधिक असणार आहे. म्हणजे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असणार आहे. बहुतांश भागामध्ये मध्यम पाऊस बघायला मिळेल तर पूर्वी भागामध्ये बहुतांश भागामध्ये उघडीप बघायला मिळू शकते. तर सांगलीमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे, फार काही जोरदार पाऊस नाही आहे. बहुतांश भाग सांगली जिल्ह्यामध्ये कोरडा राहू शकतो. मुख्यत्वे करून पुणे, सातारा आणि कोल्हापूर या विभागाच्या पश्चिम भागामध्ये थोडासा पाऊस, मध्यम स्वरूपाचा पाऊस काही काही भागामध्ये बघायला मिळू शकतो. तर पूर्वी भागामध्ये पावसाचा जोर कमी असेल, बहुतांश भाग कोरडा, हलक्या पावसाची शक्यता. सांगलीमध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता, ती पण तुरळक भागामध्ये हलका पाऊस आपल्याला सांगली जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल. बहुतांश भाग कोरडा. जात, विजयपुरा, इंडी, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, बार्सी, इंदापूर, बारामती, करमला, काजी, जामखेड या सर्व भागामध्ये मुख्यत्वे करून उघडीप बघायला मिळेल. हलक्या पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये आहे. तर मित्रांनो, पाऊस इतरत्र मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उघडीप असणार आहे, हलक्या पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, जळगाव, अहमदनगर ह्या भागामध्ये सुद्धा उघडीप बघायला मिळेल. तर औरंगाबादच्या जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद वगैरे या सर्व भागामध्ये उघडीप तर हलक्या पावसाची शक्यता असणार आहे. मुख्यत्वे करून अमरावतीच्या काही भागामध्ये चांगला पाऊस बघायला मिळेल, जसं की पुलगाव वगैरे हा जो भाग दिसतोय या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. वर्ध्याच्या काही भागामध्ये, अमरावतीच्या काही भागामध्ये, काही काही भागामध्ये हलक्याच पावसाची शक्यता आहे इतरत्र. तर पुलगावच्या काही भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. विदर्भात यवतमाळ, कारंजा, अकोला वगैरे, नागपूर, ताडोबा, दिसईगंज या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर इथे आपल्याला राजौलीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एखाद्या तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो या भागामध्ये. एकंदरीत विचार करता अमरावतीमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, विदर्भाच्या नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता, तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. जसं की चंद्रपूरच्या काही भागामध्ये, राजौलीमध्ये, अमरावतीच्या पुलगाव येथे अशा पद्धतीचं वातावरण असणार आहे. कोकणपट्टा वगळता आणि विदर्भाचा काही भाग वगळता महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे करून उघडीप राहणार आहे. हलक्या पावसाची शक्यता आहे, तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर आपण संध्याकाळी 5 वाजेदरम्यानचा हवामान अंदाज बघू शकता. सोलापूरच्या काही भागामध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. तर नांदेडच्या, अकोल्याच्या, जळगावच्या काही भागामध्ये हलका रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो. अमरावतीमध्ये सुद्धा रिमझिम पावसाची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. चंद्रपूरच्या या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. गडचिरोलीच्या काही भागामध्ये, अहेरीच्या काही भागामध्ये तर बहुतांश भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे, काही भाग कोरडा. अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात असणार आहे. मुख्यत्वे करून सर्वत्र आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अधूनमधून ऊन पडण्याची शक्यतासुद्धा आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता संध्याकाळी 9 वाजेदरम्यानचा हवामान अंदाज. जळगावच्या काही परिसरामध्ये आपल्याला हलक्या पावसाची शक्यता, रिमझिम पावसाची शक्यता असणार आहे. अमरावतीच्या काही भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. जसं की अकोट, अचलापूर, अकोला वगैरे हा जो पट्टा आहे, वरुड, धरणी वगैरे, बुरणपूर या भागामध्ये जागोजागी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. तर हलका पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल. त्याचबरोबर आज रात्री औरंगाबाद म्हणजे विदर्भाच्या भागामध्ये, जसं की औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. रिमझिम किंवा झिमझिम पावसाची शक्यता आहे. तर बहुतांश भाग कोरडा बघायला मिळेल. तर कोकणपट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. रत्नागिरीच्या साईडला थोडासा पावसाचा जोर अधिक बघायला मिळेल.
धन्यवाद। हा होता मित्रांनो आज 10 ऑगस्ट रोजीचा हवामान अंदाज। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद, चला भेटूया अशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार।